नागपूर इथल्या विश्वश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था भारतीय शिक्षण मंच तसंच रिसर्च फॉर रिसर्जन्स फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या शैक्षणिक नेतृत्व परिषदेचं उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज झालं भारतामध्ये गरिबी बेरोजगारी दरडोई उत्पन्न यासारख्या विविध समस्यांचं निर्मूलन करण्यासाठी शिक्षण व्यवसायाभिमुख तसंच रोजगाराभिमुख असणं आवश्यक असल्याचं गडकरी म्हणाले या शिक्षणानं आपला गौरवशाली इतिहास आणि संस्कार आधारित भविष्यातल्या नागरिकांचं चरित्र निर्माण व्हावं त्यासाठी शैक्षणिक संस्थांच्या विचारमंचांनी याबाबत सांघिक प्रयत्न करणं गरजेचं आहे असं गडकरी म्हणाले नागपुरातल्या निरी तसंच व्हीएनआयटी सारख्या संस्थांनी नाग नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी संशोधन करणं आवश्यक आहे तसंच योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून टाकाऊपासून संपत्ती निर्माण करणं आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सर्वसमावेशक दृष्टिकोन क्रेडिट बँक भारतीय लँग्वेज मीडियम संशोधन सुधारणा अशा विविध विषयांवर या दोन दिवसीय परिषदेमध्ये आठ सत्रांद्वारे चर्चा होणार आहे या प्रसंगी गडकरी यांच्या हस्ते रिचर् रिसर्च फॉर रिसर्जन्स फाउंडेशनच्या डाटा जनरल तथ्याचं प्रकाशन तसंच सिमेंट्स टेक्नॉलॉजी सेंटर आणि सभागृहाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं